हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माझा क्लास। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत GCC TBC यामधील स्पेशल स्किलचं बॅलन्स शीट पाहणार आहोत। तर मित्रांनो, या अगोदर आपण इंग्लिश 40 पर्सनल लेटर आणि बिझनेस लेटर तसंच त्याचं आपलं जे स्टेटमेंट आहे याचेसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत। ते पाहिजलं नसेल तर ते पण व्हिडिओ पाहून घ्या। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बॅलन्स शीटची फॉर्मॅटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माझा क्लास। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत GCC TBC यामधील स्पेशल स्किल विषयाचा आपण बॅलन्स शीट आज पाहणार आहोत। यामध्ये पहा, हा क्वेश्चन दिलेला आहे। आपण पाहू शकता त्या पद्धतीने हा क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याची फॉर्मॅटिंग आता आपल्याला करायचे। तर पहा, खाली आपण हे टाईप करून घेतलेलं आहे ॲज इट इज, जसं आहे तसं। याची सुरुवात करताना A1 सेलपासून करायची, जसं की आपण 40 B3 पासून स्टार्ट करतो तसं याला A1 सेलपासून स्टार्ट करायचं आहे। आणि या पद्धतीने सगळे आपण हे टाईप करून घेतलं आहे ज्या सेलमध्ये आहे ते। आता फक्त याची आपण ह्या व्हिडिओमध्ये फॉर्मॅटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर पहा, आता ही जी हेडिंग आहे याची हेडिंगला आपण काय करणार आहे, बोल्ड करायचं आहे, त्याला बोल्ड आणि अंडरलाईन करायचं आहे। यानंतर खालचा पार्ट अगोदर आपण फॉर्मॅट करून घेऊ। ते पहा, आता हे लिएबिलिटी हे वगैरे जे आहे ते सर्वांना आपण बोल्ड करून घेऊ। बोल्ड करून घेतलं त्यानंतर हे जे कॅपिटल हे आहे त्या सर्वांना आपण जे बोल्ड आहे त्याला बोल्ड करायचं आहे। क्वेश्चनवर दिल्या पद्धतीने पहा। त्यानंतर आता हे जनरल रिझर्व्स अँड सरप्लस आहे ह्याला पण बोल्ड आहे आणि बँक लोन्स ह्याला पण बोल्ड आहे, तर ते बोल्ड करून घ्यायचे, टोटल बोल्ड्स करायचे। तर पहा, जे जे बोल्ड दिलेलं आहे ते बोल्ड करून घ्या। हे टोटल्स ह्याला पण बोल्ड आहे तर बोल्ड केलं। त्यानंतर आता याचे कॉलमचे साईज जे आहे ते आपण सर्व बरोबर करून घेऊ। आता पहा, ही कॉलम ए आणि डी ची साईज सेम पाहिजे, तर त्यासाठी आपण इकडे फॉर्मॅटमध्ये जायचं आहे। पहा, हे फॉर्मॅट इथं ऑप्शन आहे, हे फॉर्मॅटमधून रोची जी कॉलमची विड्थ आहे ती वाढवायची आहे। हे आपण 170 करून घेऊ। दोन्हीची पण केली तर सेम करायची, पहा ए ची आणि डी ची, त्यामुळे फॉर्मॅट्समधून कॉलम विड याची सुद्धा 170 करून घेऊ या पद्धतीनं। त्यानंतर आता बी आणि सी आणि ई आणि एफ याची पण सेम पाहिजे, तर आपण ती सुद्धा सेम करून घेऊ। कॉलम विडमधून हे 65 दिलं आहे तर इथं आपण ह्याला सुद्धा इथं 70 करू। या दोन्हीची पण सी आणि डीची म्हणजे सेम होऊन जाईल। त्याच पद्धतीनं त्या ई आणि एफ दोन्ही सिलेक्ट करून सोबत ह्याची 70 केली तरी चालेल। फक्त आपल्याला स्पेसिफिक अशी साईज दिलेली नाही त्यांनी, आपल्या ॲडजस्टनुसार आपण ती साईज वाढवायची। पण ए आणि डीची सेम पाहिजे, तसंच बी सी आणि ई एफ या चार सेलची सारखी साईज पाहिजे। तर पहा, आता त्याची बॉर्डर देताना हेडिंग जे आहे ते हेडिंगला ऑल बॉर्डर द्यायचं आहे, हेडिंगला ऑल बॉर्डर देतो आहे। त्यानंतर खालचा जो पूर्ण टेबल आहे मॅटर आहे ह्याला आपण टोटलपर्यंत टोटलच्या अगोदरच्या सेलपर्यंत सिलेक्ट करून पहा, त्या इथपर्यंत सिलेक्ट करून त्याला आउटसाईड बॉर्डर देतो आहे। त्या सर्वांना आउटसाईड बॉर्डर देऊन घ्यायचे, तर पहा ही आउटसाईड बॉर्डर। त्यानंतर आता याला आउटसाईड बॉर्डर दिल्याच्यानंतर इथंच मोअर बॉर्डरमध्ये जाऊन मिडलला क्लिक करायचं आहे। ते पहा, मोअर बॉर्डरमध्ये हे मिडलला क्लिक केलं आणि याला ओके म्हणायचं आहे। तर या पद्धतीने ह्या बॉर्डर येऊन गेल्यात। आता खालचे टोटलचं करीत असताना हे पहा, टोटल करीत असताना आपल्याला दोन सेल मर्ज अँड सेंटर करायच्यात वर दिलेल्या पद्धतीने इथे दाखवलेलं आहे। त्या दोन सेल एकत्र आहेत ए आणि बी, तर ते आपल्याला दोन सेल त्याला एकत्र करून घ्यायचं, त्याला मर्ज अँड सेंटर करू। पहा, याला मर्ज अँड सेंटर केलं। तसंच पुढंसुद्धा इकडं तुम्हाला दाखवलेलं आहे डी आणि ई ह्या सेल मर्ज अँड सेंटर केलेल्या आहेत, ह्यासुद्धा त्याच पद्धतीने मर्ज अँड सेंटर करून घ्यायच्यात। आता हे झाल्याच्यानंतर मात्र त्याला ऑल बॉर्डर केलं तरी चालतं आहे, ऑल बॉर्डर करायचं आपल्याला। त्यानंतर आता ह्याचे एवढीच फॉर्मॅटिंग आहे, ह्याच्यामध्ये जास्त काही नाही आहे। आणि जे हे आहे हेडिंग, हेडिंगला सुद्धा मर्ज अँड सेंटर करून त्याची साईज जी आहे ती 16 करून घ्यायची। त्यानंतर हे बॅलन्स शीट नाव जे आहे ह्याच्या खालचं त्यालासुद्धा सिलेक्ट करून तुम्हाला एफ सेलपर्यंत सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला मर्ज अँड सेंटर अप्लाय करायचं आहे। हे झाल्याच्यानंतर हे हेडिंग सेंटरला पाहिजे, तर हेडिंगला सुद्धा आपण सेंटर अलाइनमेंट अप्लाय केली। तर आता एवढ्या सेटिंगच्या नंतर
पाहत आहे जी बॅलन्स शीटचं टॅली करावं लागतं. ते टॅली करण्यासाठी आपल्याला इथं काही इन्स्ट्रक्शन दिले, त्यानुसार काय करायचं. इथं 1000 इक्विटी शेअर्स ऑफ RS 10 इच, तर या पद्धतीने दिलेलं आहे. तर ह्याचे आपल्याला ॲड करायचे हे दोन्ही, वरची व्हॅल्यू आणि खालची व्हॅल्यू. इथं क्वेश्चन मार्क दिलं होता, तिथं त्याची सम करून घ्यायचे. तर त्यासाठी फॉर्मुलामध्ये जायचं आहे. फॉर्मुलामध्ये ॲटो सम आणि सम या दोन सेलला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर पाहता पाय दोन सेल ॲड करून आपण सम करून घेतले. त्यानंतर खाली सुद्धा आपण इथं सम करून घेतोय. तर ह्या दोन सेल सिलेक्ट करायच्या आणि त्याची सम येऊन जाईल. आता पहा, त्यानंतर ह्या ई जी सेल आहे लेस डिस्क्रिप्शनच्या पुढं, तुम्हाला लेस डिस्क्रिप्शन 10% म्हणून आपल्याला ही जी सेल आहे E8 त्याचं आपल्याला 10% काढायचं आहे. ते त्याचा फॉर्म्युला लिहिला आणि आपण त्याचा 10% काढलं, ते मायनस करून घ्यायचे, लेस करायचे आहे वरच्या व्हॅल्यूमधून. जे 50,000 आहे त्यातून 5,000 लेस करायचे. त्यासाठी आपण फॉर्म्युला लिहितो E8 - = लावायचे कधी पण E8 - E9. त्याला एंटर दिल्यावर हे तुम्हाला 45,000 ॲन्सर येत आहे. त्यानंतर खालीसुद्धा फर्निचर्समधून लेस डिस्क्रिप्शन करायचं आहे. तुम्हाला ही जी व्हॅल्यू दिलेली खाली 6,000, ती लेस करायची. तर त्यासाठी फॉर्म्युला लिहिला E11 - E12 = 54,000 आलेलं आहे. त्यानंतर खालीसुद्धा दिलेलं आहे पहा, कॅश ॲट बँक, बँक ऑफ इंडियामधील कॅश आणि बँक ऑफ पंजाब नॅशनल बँकमधलं हे जे ॲडिशन करायचे, ती सुद्धा ॲडिशन करून घेऊ. तर यामधील व्हॅल्यू आपण सर्व काढून घेतलेले आहेत. आता त्याचं आपल्याला टोटल टॅली करायचं आहे. तर टोटलसाठी सम फॉर्म्युला यूज करूत आपण. पहा, सममधून हे जेवढे व्हॅल्यूत आहे त्या व्हॅल्यू आपण सिलेक्ट केल्या. C10 - C17 हे C10 - C17 आपण सम करतो आहे. तर पहा, ही 1,85,000 ही व्हॅल्यू आली. त्यानंतर इकडं सुद्धा आपण सम करून घेऊ. तर पहा, आता ही सेल रेंज आपण सिलेक्ट करू. तर पहा, ह्या पद्धतीनं हा जे आहे आपली टोटल ही टॅली झालेली आहे. तसंच आता इथं टोटलला बोल्ड करायचं राहिले, ते टोटल आपण बोल्ड करून घेऊ फॉर्ममधून. या पद्धतीने पूर्ण बॅलन्स शीट आपण केलेलं आहे, पाहिजे आहे. तर पहा, हे जी इथं हेडिंग जे आहे, ही हेडिंग आपण बोल्ड केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे आणि मर्ज अँड सेंटर करून घेतलं हेडिंगला. A1 सेलमध्ये जी हेडिंग टाईप केली त्याला, आणि त्याखालचं A2 सेलमध्ये जे आपण बॅलन्स शीट ॲज ऑन हे टाईप केलेलं आहे त्याला आपण फक्त अंडरलाईन करून मर्ज अँड सेंटर केले. आणि ह्याच्या साईज लक्षात ठेवायचे आहेत, हेडिंगची जी साईज आहे ती 18 करायची आहे. हेडिंगची साईज 18 आहे आणि त्याच्या खालची जी साईज आहे ती 16 ठेवायची. ह्याच्या व्यतिरिक्त कोणताच बदल आपल्याला करायचा नाही. तसंच बॅलन्स शीट जे आहे त्यालासुद्धा आपण मर्ज अँड सेंटर करून घेतलं आहे. खालची जी हेडिंग आहेत, लायबिलिटी वगैरे, हे सर्व हेडिंगला बोल्ड केले, सेंटर केले. आणि जे जे बोल्ड होते व्हॅल्यू आता हे तिथं सुद्धा राहिले. फिक्स असेट हे सर्व ज्या ज्या आपल्याला ॲन्सर सीटमध्ये तुम्हाला तिथं दाखवलेलं आहे क्वेश्चनमध्ये बोल्ड, तिथं बोल्ड करून घ्या. मशिनरी वगैरे ह्या शब्द बोल्ड करून घ्यायचे. त्यानंतर कॅश ॲट बँक हे सुद्धा बोल्ड करायचे. तर या पद्धतीनं ते आपण सर्व टॅली केलेलं आहे.